पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मध्य प्रदेश राज्यातील सेंधवाकडून शिरपूर मार्गे गुजरात राज्यात एक टाटा कंपनीचे कंटेनरमध्ये देशी विदेशी दारूची अवैध वाहतूक करीत आहे. माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर पळासनेर गावाजवळ लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगानं लावण्यात आलेल्या चेकपोस्टवर नाकाबंदी करून सदर वाहनाचा शोध घेण्याबाबत आदेशित कारवाई केल्यानं चेकपोस्टवर नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करीत असताना बातमीप्रमाणे टाटा कंपनीचं कंटेनर क्रमांक NL01AG9952 हे येताना दिसलं. वाहनावरील चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता सदर वाहन चालक यानं त्याच्या ताब्यातील वाहन थांबविले. वाहन चालक यास त्याचं नाव गाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव विजयकुमार प्रताप सिंग वय 32 वर्ष राहणार गाव नवा तवा तालुका राजगड सादुलपूर जिल्हा चिरू राज्य राजस्थान क्लीनर प्रदीप कुमार मानसिंग वय 33 वर्ष राहणार गाव नवा तालुका राजगड सादुलपूर जिल्हा चिरू राज्य राजस्थान असं असल्याचं सांगितलं. सदर वाहनात भरलेल्या मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यानंतर पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी विदेशी कंपनीची दारू मिळून आली. 48,48,008 रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे धुळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी केली असून सदर वाहन चालक व क्लीनर यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे. MTTV साठी राज जाधव शिरपूर तालुका प्रतिनिधी. लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने शिरपूर तालुका येथे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये अवैध प्रवासी वाहतूक अवैध वस्तूंची वाहतूक याच्यावर प्रतिबंध करून कारवाई करणे अनुषंगाने पळासनेर येथे चेकनाका नेमण्यात आलेला आहे. दिनांक 22 मार्च 2024 रोजी पहाटे गोपनीय माहिती मिळाली. एक टाटा कंपनीचा कंटेनर ज्यामध्ये देशी विदेशी दारूचा साठा घेऊन गुजरात राज्यात जाणार आहे त्याप्रमाणे पळासनेर येथील चेकनाका येथील अंमलदार व त्याचप्रमाणे इतर त्यांच्या मदतीला अंमलदार नेमून नाकाबंदी केली. त्या दरम्यान सदर गोपनीय माहिती मिळालेला कंटेनर त्या ठिकाणी आला. त्या कंटेनरचे चालक विजयकुमार प्रताप सिंग व क्लिनर प्रदीप कुमार मानसिंग दोघे राहणार राजस्थान यांच्याकडे कंटेनरमधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी मालाबाबत कुठलीही योग्य माहिती दिली नाही. त्यामुळे आम्ही सदर कंटेनर हे पोलीस स्टेशन येथे आणून पंचांसमक्ष कंटेनरची पाहणी केली. कंटेनरमध्ये 48,48,000 अवैध मुद्देमाल आढळून आला. त्यामध्ये 17,28,000 समर स्पेशल वोडका 7,05,000 रशियन वोडका व 4,15,000 मॅकडोवेल असा अवैध दारू साठा मिळून आला. सदर कंटेनर हे नागालँड पासिंगचे असून त्याचा नंबर नागालँड 01AG9952 असा आहे. या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून त्याचा योग्य तपास करीत आहोत. धन्यवाद.